मी एकनाथ डाकणे, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन। नमस्कार। आज देशात, जगामध्ये आणि महाराष्ट्रभर कोरोनासारख्या महामारी आजाराने संपूर्ण जनतेला भयावह स्थितीमध्ये नेलेलं आहे आणि अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये या कोरोनाचे ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येत आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील 22,000 ग्रामसेवक सतर्क असून या आजारावर मात करण्यासाठी रावरात्र उपाययोजना करत आहेत आणि त्यामध्ये ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचं पाणी असेल, आरोग्य सेवा असेल किंवा बाहेरून आलेल्या नागरिकांची नोंदणी असून त्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याचं काम असेल हे सातत्यानं अहोरात्र ग्रामसेवक दैनंदिन करत आहेत। या पलीकडे जाऊनसुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्रातील 22,000 ग्रामसेवक एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देत असून त्या वेतनाची जवळपास 3 कोटी रक्कम रुपये होत आहे। निश्चितपणे यापूर्वीसुद्धा पूरपरिस्थिती असेल, जलयुक्त शिवार योजना असेल किंवा अनेक अशा सामाजिक उपक्रमासाठी राज्य ग्रामसेवक युनियनने सातत्याने पुढाकार घेऊन या सामाजिक कार्यामध्ये निश्चितपणे मदत केलेली आहे आणि ही छोटीशी मदत मुख्यमंत्री महोदयाकडे पत्र देऊन आमच्या पगारातून या महिन्याच्या कपात करावी अशा प्रकारचं निर्देश आम्ही ग्रामसेवक संघटनेने दिलेले आहेत आणि निश्चितपणे भविष्यकाळात सुद्धा या कोरोना विषाणूवर प्रतिबंधक उपाययोजनेसाठी अहोरात्र ग्रामसेवक संघटना, ग्रामसेवक प्रतिनिधी आपापल्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत आहेत अशा प्रकारची अपेक्षा आशा आम्ही बाळगतो आणि हा लवकरच या आजारातून महाराष्ट्रातील जगातील जनतेला निश्चितपणे लवकर मुक्ती मिळावी अशी सुद्धा एक आपण अपेक्षा व्यक्त करूया।